पाठीमाग आपण काय पाहिलं होतं, ऑब्जर्व फंक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन या ठिकाणी आपलं संपलेलं होतं. आता या ठिकाणी आपण थोडक्यात डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शनकडे या ठिकाणी जाणार आहोत. तर फ्रॅक्शनचं डिव्हिजन पाहण्याच्या अगोदर आपल्या ठिकाणी रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन्स या ठिकाणी आपलं स्टडी करावे लागतील. ओके, ओके, तर घेऊ या ठिकाणी. तर या ठिकाणी रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन या ठिकाणी आपलं स्टडी करता येते. रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फ्रॅक्शन, गुणाकार व्यस्त असं आपल्या ठिकाणी पाहता येते. तर त्याच्यामध्ये आपण जर क्वेश्चन घेतला, राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ द फॉलोईंग फ्रॅक्शन, तर खाली काही आपण एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहिलेत. त्यामध्ये पहिला एक्झाम्पल या ठिकाणी 5/7. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स करणं म्हणजे काय, तर जे काही छेदामध्ये संख्या आहे ती अंशामध्ये लिहायची आणि अंशातली संख्या छेदात लिहायची. म्हणून 5/7 होतं तर आपण त्याचं 7/5 या ठिकाणी केले. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलं होतं 9/10, तर 9/10 रेसिप्रोकल येईल या ठिकाणी 10/9. ओके, त्यानंतर त्याला आपण शब्दामध्ये पण असं लिहिता या ठिकाणी 10/9 इज द रेसिप्रोकल ऑफ 9/10. ओके, त्यानंतर 10/9 हा 9/10 गुणाकार व्यस्त आहे. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहिलं या ठिकाणी 11/15 रेसिप्रोकल जर काढला आपण तर 15/11, म्हणजे छेदातली संख्या अंशामध्ये, अंशातली संख्या छेदामध्ये लिहायची, त्याला रेसिप्रोकल म्हणतात. ओके, मग 15/11 इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणा किंवा रेसिप्रोकल म्हणा, दोघांचा अर्थ एकच असतो. ओके, तर द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ द 11/15, 15/11 हा 11/15 गुणाकार व्यस्त आहे अशा ठिकाणी आपलं थोडक्यात म्हणता येते. ओके, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1/9 हा नंबर घेतला आपण. आता 1/9 जर 9 अंशात छेदात आहे, अंशात गेला आणि 1 छेदात आला तर त्याचा 9/1 येतो. मात्र छेदामध्ये जर 1 येत असेल तर लिहित नाहीत, फक्त त्याचा 9 हा रेसिप्रोकल येतो. मग 9 इज द रेसिप्रोकल ऑफ 1/9. त्यानंतर आपण 7 घेतला, 7 म्हणजे त्याच्या छेदामध्ये काही नसतं, म्हणजे कोणत्याही संख्येच्या 1 असतो. ओके, तर इज 1/7 हा त्याचा नंबर झाला. 1/7 इज द रेसिप्रोकल ऑफ 7. ओके, 1/7 इज द रेसिप्रोकल ऑफ 7. ओके, मग 0 पाहिला तर 0 रेसिप्रोकल हा 0 किंवा नाही घेतलं तर चालते, 0 रेसिप्रोकलच नसतो. ओके, तर खाली काय आपण या ठिकाणी उदाहरण दिलेत करून पाहण्यासाठी थोडक्यात. ओके, कोणते कोणते, 5/9, त्यानंतर 7/4, त्यानंतर 8/12 आणि 17/15, 9/10, 1/5 आणि 8, 1/12, 15 अँड 0. ओके, तर ह्या संख्येचं तुम्हाला काय काढून बघायचं या ठिकाणी, रेसिप्रोकल काढून बघायचं आहे. जर हे समजलं तर डिव्हिजन करायला ठिकाणी तुम्हाला सोपं जाते. ज्याला पाठीमागचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी समजलं आणि त्यानंतर ज्याला रेसिप्रोकल समजलं तर त्यानंतर त्याला डिव्हिजन समजायला कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी काही अवघड जात नाही आहे. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी थोडक्यात छोटासा 4-5 मिनिटाचा आपण आजचा तासिका बनवली आहे. उद्या आपण डिव्हिजन घेऊन ह्या तुमच्या टॉपिकला समाप्त करूया आणि पुढच्या टॉपिककडं वळूया. हा टॉपिक जे संपत आहे हा स्कॉलरशिपमधून सुद्धा ठिकाणी आपला पूर्ण होत आहे. म्हणून आपण इनवर्स, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आणि डिव्हिजन पाठीमागं कम्पॅरिझन तर बाकी सगळ्या स्टडी या ठिकाणी आपण केल्याच आहेत. ओके, आणि त्यासोबत आज या ठिकाणी आपण पाहतो आहे की याचं डिव्हिजन पण उद्या आपण स्टडी करून टाकणार आहोत, म्हणजे तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमधून सुद्धा या ठिकाणी तुमचा टॉपिक पूर्णपणे समाप्त होत आहे. ओके, त्यासाठी आपण जे दिलेत हे करा आणि उद्या आपण त्याचा डिव्हिजन घेऊन या टॉपिकला आपण समाप्त करून टाकूया. ओके, धन्यवाद.